शेतकरी मित्रांनो, भावांतर योजनेअंतर्गत राज्य शासनानं राज्यातील सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5,000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादित अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर सोयाबीन व कापूस अनुदानासंदर्भातील एक महत्वपूर्ण अशी अपडेट आज आलेली आहे. शासनानं 100% निधी वितरित केलेला आहे. तर या संदर्भातील शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आलेला आहे. तर काय आहे हा शासन निर्णय या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊयात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा. तर शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी सन 2023 खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता उर्वरित 1,593.99 कोटी रुपये निधी या ठिकाणी वितरित करण्यास शासनानं मान्यता दिलेली आहे. सन 2023 खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता जुलै 2024 पावसाळी अधिवेशनामध्ये एकूण 4,194.68 कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला होता. तर याआधी दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी पुरवणी मागणीच्या 60% मर्यादेत एकूण 2,516.80 कोटी रुपये याआधीच वितरित करण्यात आलेला आहे. तर आज दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी सन 2023 खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता एकूण 1,593.99 कोटी रुपये इतका निधी या शासन निर्णयान्वये हा उपलब्ध करून देण्यात येत आहे. म्हणजेच या योजनेकरिता आता 100% निधी या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे. सुरुवातीला 2,516 कोटी रुपये 3 सप्टेंबर 2024 शासन निर्णयान्वये, त्यानंतर आज 13 सप्टेंबर 2024 शासन निर्णयान्वये 1,593 कोटी रुपये असा एकूण 4,109 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे. तर आता निधी तर वितरित झालेला आहे, परंतु सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हे 10,000 रुपयांपर्यंतचे अनुदान कधी मिळेल याकडे सर्व शेतकरी बांधवांचे लक्ष लागलेले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते कधीपर्यंत हे अनुदान मिळू शकते? कॉमेंट करून आम्हाला नक्की सांगा. कारण राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला 21 ऑगस्ट ही तारीख दिलेली होती. त्यानंतर राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी 10 सप्टेंबर ही तारीख दिलेली होती. परंतु दोन्ही तारखा उलटून गेलेल्या आहेत. तरी सुद्धा सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी बांधव अजूनही अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल. या शासन निर्णयाची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा. धन्यवाद.